एकोणीसशे एक्क्याण्णव वर्ष राजीव गांधी यांच्या हत्येनंतरच्या वातावरणात दहाव्या लोकसभेच्या निवडणुका निवृत्त होऊन घरी गेलेले पी व्ही नरसिंहराव हे राजकारणात पुन्हा सक्रिय झाले होते आता यावेळी ते नुसतेच सक्रिय झाले नाहीत तर ते देशाचे पंतप्रधानही झाले होते मात्र त्यांच्या समोर सुखद असं कोणतंच चित्र नव्हतं तेव्हा देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली होती तसंच परकीय गंगाजळीही आटली होती आशा या ले ले चा अशा या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या देशाला पुन्हा सावरण्याचं सगळ्यात मोठं आव्हान त्यांच्यासमोर होतं त्यामुळे नरसिंहराव ज्याला अर्थव्यवस्थेचं चांगलं ज्ञान आहे अशा व्यक्तीच्या शोधात होते आणि नरसिंहरावांचा हा, हा शोध संपला तो डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावरच येऊन पंजाब विद्यापीठ केम्ब्रिज विद्यापीठ ऑक्सफर्ड विद्यापीठ अशा संस्थांमधून अर्थशास्त्रात शिकून आलेले मनमोहन सिंग हे त्यावेळी युजीसीचे चेअरमन होते त्यापूर्वी त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास परिषद दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्रोफेसर विदेश व्यापार मंत्रालयाचे सल्लागार जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मानद प्राध्यापक तसंच मंत्रालयात सचिव रिझर्व्ह बँकेचे संचालक भारतीय औद्योगिक विकास बँकेचे संचालक रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष आणि दक्षिण आयोगाचे महासचिव तसंच केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम केलं होतं तेव्हा एवढ्या प्रचंड शिकलेल्या आणि वेगवेगळ्या उच्च पदांवर काम करणाऱ्या माणसाने भारताच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणलं उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकीकरणाचं धोरण स्वीकारून देशाला संधीची नवीन दारं उघडून दिली त्यांच्यामुळे आपण आजचा आर्थिक दिवस बघू शकतो असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाहीये तर, ना तर त्यांच्या अर्थक्षेत्रातील योगदानावर लिहिणं आणि बोलणं म्हणजे साक्षात देवाची आरती म्हणल्यासारखंच होईल तर हेच अर्थमंत्री पुढं देशाचे पंतप्रधानही झाले मात्र तुम्हाला हे माहिती आहे का की नरसिंह राव यांचं अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग यांना पहिलं प्राधान्य कधीच नव्हतं रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून निवृत्त झालेल्या इंदर प्रसाद गोवर्धनभाई पटेल यांच्या नकारामुळेच मनमोहन सिंग यांची अर्थमंत्री पदावर वर्णी लागली होती पी व्ही नरसिंहराव यांनी अर्थमंत्रालयाची जबाबदारी स्वीकारण्याची ऑफर पटेल यांना दिली होती मात्र पटेल यांनी माझी पंतप्रधानांचा हा प्रस्ताव धुडकावला तेव्हा माझ्यापेक्षा जास्त डॉक्टर मनमोहन सिंग या पदाला चांगल्या प्रकारे न्याय देऊ शकतील असं सांगत त्यांनी अर्थमंत्री पदासाठी मनमोहन सिंग यांचं नाव सुचवलं तेव्हा पटेल यांच्या सूचनेनुसार पंतप्रधान नरसिंहराव यांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी डॉक्टर अलेक्झांडर यांनी मनमोहन सिंग यांच्या पुढे अर्थमंत्री पदाचा प्रस्ताव ठेवला तर बऱ्याच चर्चांनंतर आणि कामाचं स्वरूप ठरल्यानंतर मनमोहन सिंग यांनी हा प्रस्ताव स्वीकारला आणि देशाच्या राजकारणात अर्थमंत्री म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांची एंट्री झाली असं म्हणतात की दोन हजार चार मध्ये ऍक्सिडेंटली डॉक्टर मनमोहन सिंग यांची पंतप्रधानपदी वर्णी लागली मात्र एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये तेवढ्या अपघाती आणि पटेल यांच्याच नकारामुळे मनमोहन सिंग यांची अर्थमंत्री पदावर वर्णी लागली होती हे सुद्धा तितकंच खरंय तर यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका